नमस्कार, एम पी सी बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बी एडच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे बालपण आणि विकास। हा फर्स्ट सेमिस्टरचा पेपर आहे। आता ऑनलाईन एक्झाम होत असल्यामुळे हे पेपर एम सी क्यू स्वरूपात मी या लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिला घटक एकवर आधारित मी एम सी क्यू बनवलेले आहे, ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता। आता हे घटक दोनवर आधारित मी बनवलेले एम सी क्यू आहेत। आपल्या घटक दोनचं नाव आहे अध्ययनार्थीचा विकास समजणे, आणि त्याच्यावर आधारित असे एम सी क्यू मी देत आहे। तर बघा, चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, जन्मपूर्व अवस्थेमध्ये खालीलपैकी डॅश डॅश अवस्थांचा समावेश होतो। ऑप्शन बघा, अ जननावस्था, ब आहे गर्भावस्था, क आहे भ्रूणावस्था आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर। जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असे दोन प्रकार पडतात, आणि त्यातील जन्मपूर्व अवस्थेमध्ये काही प्रकार पडतात किंवा अवस्था आहेत, तर कोणकोणत्या? जननावस्था, गर्भावस्था आणि भ्रूणावस्था असे तिन्ही अवस्था आहेत। त्याच्यामध्ये बघा, तर जननावस्था म्हणजे कोणता काळ असतो मुलांचा किंवा बालकाचा? तर तो असतो 0 ते 2 आठवड्यापर्यंतचा काळ असतो जन्मापूर्वीचा, जेव्हा स्त्री गर्भवती असते त्या टायमाचा 0 ते 2 आठवड्यापूर्वचा काळ असतो त्याला आपण जननावस्था म्हणतो। आणि गर्भावस्थेचा काळ असतो तो असतो म्हणजे 2 ते 10 आठवड्याचा तो असतो गर्भावस्थेचा, इथं सांगितलं आहे 0 ते 2 आठवडे। आणि भ्रूणावस्थेचा कालखंड असतो तो असतो 10 आठवडे ते जन्मापर्यंत, हा जो कालखंड असतो त्याला आपण म्हणतो भ्रूणावस्था किंवा भ्रूणावस्थेचा कालखंड असं म्हणत असतो। लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे जन्मपूर्वच्या अवस्था कोणत्या आहेत आणि त्यांचा काल किंवा काळ कोणता असतो किंवा वर्ष कोणतं असतं किंवा दिवस कोणते, हे सगळं आठवडे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, जन्मोत्तर अवस्थेमध्ये डॅश डॅश अवस्थेंचा समावेश होतो। आता जन्मपूर्व पाहिले, आता जन्मोत्तर अवस्थेमध्ये मग ऑप्शन बघा, अ शैशवस्था, ब आहे किशोर अवस्था, क आहे कौमार्यावस्था आणि ड आहे वरील सर्व। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व। जन्मोत्तर अवस्थेमध्ये या सर्व अवस्थेंचा समावेश होतो। मग शैशवस्था कोणतं, किती वर्षाचा असतो? तर 0 म्हणजे जन्मापासून ते 5 वर्षाचा जो कालखंड असतो त्याला आपण शैशवावस्थेचा कालखंड असं म्हणतो। आणि किशोरावस्थेचा जो कालखंड असतो ते 6 ते 12 वर्षापर्यंतचा जो कालखंड असतो त्याला आपण किशोरावस्थेचा कालखंड म्हणतो। आणि कौमार्यावस्थेचा कालखंड असतो 13 ते 19 वर्ष, तो झाला कौमार्यावस्थेचा कालखंड। आणि त्यानंतर बघा, आणखी एक अवस्था आहे ती म्हणजे प्रौढावस्था, त्याचा कालखंड असतो 20 ते 70 वर्ष। आणि शेवटची आहे ती म्हणजे वृद्धावस्था, तो त्याचा कालखंड असतो 70 वर्षाच्या पुढील कालखंडाला आपण वृद्धावस्था असं म्हणतो। असं जन्मोत्तर अवस्थाचे एकूण किती 5 प्रकार आहेत किंवा 5 अवस्था आहेत। तर शैशवावस्था, किशोरावस्था, कौमार्यावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था असे 5 अवस्था आपल्याला जन्मोत्तर अवस्थेच्या सांगता येतील। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, मूल परावलंबी असणे, मुले स्वार्थी व आत्मकेंद्रित असतात ही वैशिष्ट्ये डॅश डॅश अवस्थेची आहेत। तर तुम्हाला ह्या अवस्थेचे एका अवस्थेची वैशिष्ट्ये दिलेली आहेत, ती अवस्था कोणती असं विचारलं आहे। ऑप्शन बघा, अ किशोरावस्था, ब आहे शैशवावस्था, क आहे प्रौढावस्था आणि ड आहे वृद्धावस्था। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, शैशवावस्था। शैशवावस्था जी ही अवस्था आहे यामध्ये मूल काय असतं, परावलंबी असतं आणि मुले स्वार्थी असतात किंवा ते आत्मकेंद्रही असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ब। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, व्यक्ती स्वतःचे मार्गदर्शन स्वतः करण्यासाठी समर्थ करणारी प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन होय, ही व्याख्या डॅश डॅश यांनी केली। ऑप्शन बघा, अ ब्रेवर जे एम, ब आहे स्किनर, क आहे रॉबिन्सन अँड आहे रुथ स्ट्रॉंग। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, ब्रेवर जे एम यांनी ही मार्गदर्शनाची व्याख्या केलेली आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा,
कुमारांना मार्गदर्शन करण्याच्या पद्धतीमध्ये खालीलपैकी डॅश डॅश पद्धतींचा वापर करतात. ऑप्शन बघा, अ विचार विनियात्मक सल्ला, ब आहे सामूहिक मार्गदर्शन, क आहे उपचारात्मक पद्धती आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. म्हणजे कुमारांना जर मार्गदर्शन करण्यासाठी ह्या तिन्ही पद्धतीचा वापर केला जातो. त्याआधी आपण एक एक पद्धतीची सविस्तर माहिती पाहूया. अमध्ये आहे विचार विनिमात्मक सल्ला. यामध्ये काय केलं जातं तर ह्याच्यात दोन व्यक्ती असतात, सल्ला देणारा एक आणि सल्ला घेणारा अशा दोन व्यक्ती यामध्ये सामील असतात. आणि ही पद्धती कशी आहे, ही सामूहिक नसून वैयक्तिक आहे. म्हणजे हे दोन व्यक्ती वैयक्तिक आपले विचार मांडून एकमेकाचा सल्ला देणं किंवा घेणं ही क्रिया घडत असते. म्हणून ही एक पद्धत आहे जी कुमारांना मार्गदर्शन करण्यासाठी वापरली जाते. आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे सामूहिक मार्गदर्शन. तर सामूहिक मार्गदर्शन यामध्ये काय केलं जातं तर सर्वसामान्य माहिती देण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. समजा एखादी माहिती तुम्हाला सर्व समूहापर्यंत पोहोचवायची आहे किंवा सर्व कुमारापर्यंत पोहोचवायची आहे तर त्यांना सगळ्यांना एकत्र बसून आपण सामूहिक मार्गदर्शन करू शकतो. त्यानंतरची जी पद्धत आहे उपचारात्मक पद्धती, यामध्ये काय केलं जातं, एखाद्या गोष्टीची समस्या असेल ती समस्या निदान केली जाते आणि त्याच्यावर उपचार केला जातो. म्हणजे ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला आपण उपचारात्मक पद्धती असं म्हणतो. म्हणून याचा करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, मुद्रण संस्थांमध्ये खालीलपैकी डॅश डॅश साहित्यांचा समावेश होतो. ऑप्शन बघा, अ वृत्तपत्रे, ब आहे नियतकालिके, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे चित्रपट. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर. मुद्रण संस्थांमध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके यांचा समावेश होतो. चित्रपट हा वेगळ्या प्रकारात येतो. तर वृत्तपत्रे म्हणजे काय हे पाहू. तर या साहित्यातील अधिक हे वृत्तपत्र जे आहे यामध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा सर्व प्रकारच्या बातम्या असतात. ह्या साहित्याला अधिक खपाचे व लोकप्रियतेचे साधन म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हे सहज उपलब्ध होणारे असं साधन आहे. कोणतं? वृत्तपत्र. आणि नियतकालिके याविषयी सांगायचं झालं तर हे नियमित वाटले जातात किंवा नियमित येणारे त्याला आपण नियतकालिके म्हणतो. आणि काही कालांतराने जसं महिन्याला येणारं मासिक, 3 महिन्याला येणारं त्रैमासिक आणि वर्षाला येणारं वार्षिक अंक असे नियतकालिकेचे आपल्याला काही प्रकार सांगता येतील. आणि हे नियतकालिके जी आहेत ती सामाजिक तत्वावर चाललेली किंवा आधारलेली असतात. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, चित्रपटाचे खालीलपैकी डॅश डॅश प्रकार आहेत. ऑप्शन बघा, अ फीचर फिल्म, ब आहे अनुबोधपट, क आहे माहितीपट आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. हे चित्रपटाचे आपल्याला तिन्ही प्रकार सांगता येतील, फीचर फिल्म, अनुबोधपट आणि माहितीपट. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, व्यक्ती स्वप्रतिमा जपण्यासाठी खालीलपैकी डॅश डॅश यंत्रणांचा वापर करत असतो. ऑप्शन बघा, अ समर्थन, ब आहे दिवा स्वप्न, क आहे दमन आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. जेव्हा व्यक्ती स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्यांनी समर्थनचा पण वापर करतात, दिवा स्वप्नाचाही वापर करतात आणि दमनचाही वापर करतात. समर्थन यामध्ये काय केलं जातं तर समजा आपली एखादी चूक कबूल न करणे. समजा की एखादा विद्यार्थी आहे, त्याला त्याची इंग्रजी कच्ची आहे किंवा तो इंग्लिशमध्ये थोडासा कच्चा आहे, तर तो कबूल करत नाही की माझी इंग्लिश कच्ची आहे. तर तो म्हणतो की इंग्लिशमध्ये मला पेपरमध्ये कमी मार्क पडण्याचं कारण म्हणजे आमच्या इंग्लिशच्या सरांनी आम्हाला व्यवस्थित शिकवलं नाही असं म्हणतो. म्हणजे आपल्यावर आपली जी चूक आहे तो कबूल करत नाही, तो दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण समर्थन असं म्हणतो. म्हणजे त्यांनी काय केलं, ह्या बाबतीतनं समर्थनाच्या या क्रियेतून आपली स्वप्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्या की मी माझी चूक नाही आहे, ती सरांची चूक आहे असं तो म्हणतो, पण ते चुकीचं आहे. त्यानंतर बघा आणखी, स्वप्रतिमा जपण्यासाठी व्यक्ती काय करतात, दिवा स्वप्न. दिवा स्वप्न म्हणजे काय, एखादं स्वप्न त्याचं पूर्ण झालं नसेल तर ते दिवसालाही स्वप्न पाहतात की मी समजा एखादं आहे की एखाद्याला खूप क्रिकेट आवडतं तर तो दिवसा स्वप्न पाहतो की मी शतक पूर्ण केलेलं आहे आणि मी खूप मोठं शतक पूर्ण केल्यानंतर खूप मोठं असं स्टेडियम भरलेलं होतं, टाळ्याचा गडगडाट, हा ते स्वप्न बघतात. म्हणजे स्वप्रतिमा जपण्यासाठी ते स्वप्नाच्या माध्यमातून ते आपली स्वप्रतिमा जपत असतात. त्यानंतर दमन यामध्ये काय असतं तर दमनमध्ये तुम्हाला सांगता येईल की आपला दोष दुसऱ्याच्या माथी मारणं. जसं की बघा तुम्हाला सांगता येईल की एखादी क्रिया आहे, समजा
एखादी क्रिया जी त्याला येत नाही पण ती क्रिया मला येते पण ह्या ह्या कारणास्तव मी ती करू शकत नाही असं सांगतो, तेव्हा तो आपली स्वप्रतिमा वाचवण्यासाठी दमन या यंत्रणाचा वापर करत असतो। अशा प्रकारे व्यक्ती आपली स्वतःची प्रतिमा किंवा स्वतःचा आत्मविश्वास स्वाभिमान जपण्यासाठी हे समर्थन दिव्या स्वप्न दमन अशा यंत्रणांचा वापर करत असतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, सकारात्मक स्व अदर निर्मितीमध्ये डॅश डॅश घटक आहेत। ऑप्शन बघा, अ स्वतःचा आत्मविश्वास, ब आहे दोषारोपण न करणारे वर्तन, क आहे स्वबलस्थानाची जाणीव आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर। यामध्ये काय केलं जातं, सकारात्मक स्व आदर म्हणजे स्वतःचा आदर निर्मितीसाठी स्वतःचा आत्मविश्वास म्हणजे त्यांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे, हा एक घटक खूप महत्त्वाचा आहे की त्यातूनच त्याचा स्वतःचा स्व आदर तो निर्माण करू शकेल। त्याचप्रमाणे दोषारोपण न करणारे वर्तन, समजा एखाद्याला एखादं कार्य आवडत नसेल तर त्याच्यासमोर ते कार्य न करता आपण आपला स्वतःचा आदर ठेवून ते त्यांच्यासमोर व्यवस्थित वागणे म्हणजे वर्तन बिघडणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे। ते सुद्धा घटक खूप महत्त्वाचा आहे स्वआदर निर्मितीसाठी। त्याचप्रमाणे स्वबलस्थानाची जाणीव, आपल्यामध्ये काही शक्ती किंवा कौशल्य आहे जे आपण करू शकतो, त्या स्वबलस्थानाची किंवा क्षमतेची जाणीव स्वतःमध्ये निर्माण करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे सकारात्मक स्वआदर निर्मितीसाठी। त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, एखाद्या क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे याला डॅश डॅश असे म्हणतात। तर समजा तुम्हाला एखाद्या क्षेत्रात अपयश आलं पण ते अपयश उपचवून तुम्ही दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात एखादं छान प्रकारे कार्य केलं ह्याला आपण काय म्हणतो। तर ऑप्शन बघा, अ तादात्मक, ब आहे प्रतिपूरण, क आहे आत्मताडन आणि ड आहे विस्थापन। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, प्रतिपूरण। एखाद्या क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे यालाच आपण प्रतिपूरण असं म्हणतो। तर त्या आणखी ऑप्शनमध्ये आलेले तादात्मक, तादात्मक म्हणजे काय, तर प्रसिद्ध व्यक्तीच्या छायेत असणे। समजा एखादा मुलगा आहे त्याचा वडील इन्स्पेक्टर आहेत आणि त्या विद्यार्थी किंवा त्या मुलाने काही चूक केली तर तो काय म्हणतो, मी इन्स्पेक्टरचा मुलगा आहे। म्हणजे एखादी चूक किंवा दोष लपवण्यासाठी तो कोणाची मदत घेतो, प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे त्याचे वडील जे आहेत त्याच्या फोर्सची तो मदत घेत असतो, याला आपण तादात्मक असं म्हणतो। आणि आत्मतांडन यामध्ये काय आहे, स्वतःला शिक्षा करून घेणे। समजा एखादा दोष झाला किंवा त्याच्याकडून काही चूक झाली तर त्या चुकीचा पस्तावा म्हणून किंवा ते चूक लपवण्यासाठी तो आत्मतांडन करतो, स्वतःला मारून घेणं वगैरे अशा जे घटना असतात ते कशासाठी करत असतात, तर दुसऱ्याची जी हे आहे अपेक्षा किंवा दुसऱ्याचं तुम्हाला सांगता येईल की सहानुभूती मिळवण्यासाठी ते आत्मतांडन करत असतात। आणि विस्थापनामध्ये सांगता येईल की समजा घरामध्ये वडील आहेत आणि वडिलांनी काही किंवा वडिलांनी मुलांनी चूक केली तर मुलाला कोण मारतं, एखाद्या मोठ्या व्यक्तीने आपल्याला एखाद्या चुकीसाठी रागवलं तर आपल्या त्या मोठ्या व्यक्तीला आपण उलटं बोलू शकत नाही किंवा बोलत नाहीत आपण सहसा, तर त्यांचा राग आपण एखाद्या लहान व्यक्तीवर काढतो। समजा आपल्या मोठ्या भावाला वडिलांनी मारलं तर लहान तो मोठा भाऊ आहे तो वडिलांना काही न बोलता त्याचा राग लहान भावावर काढणं याला आपण विस्थापन असं म्हणतो। म्हणजे एखाद्या गोष्टीचा राग दुसऱ्यावर काढणं याला आपण विस्थापन म्हणतो। अशा प्रकारे हे तादात्मक, प्रतिपूरणात्म, तांडन आणि विस्थापन अशा विविध संकल्पनेची माहिती तुम्हाला सांगता येईल। पेपरमध्ये जरी विचारलं तर तुम्हाला ते व्यवस्थित सांगता येईल। अशा प्रकारे आपण घटक 2 MCQ पाहिले, राहिलेले घटक त्याचे MCQ आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।